प्लीज सबस्क्राइब माय न्यू यूट्यूब चैनल सत्यनंदा ग्रुप प्रेस बेल आइकॉन फॉर न्यू नोटिफिकेशन। नमस्कार शेतकरी बंधूंनो, सत्यनंदा ग्रुप या यूट्यूब चॅनलवर मी सागर तुमचं मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी डाळिंबाच्या सेटिंगविषयी सर्वसाधारण माहिती तुम्हाला मी देणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार शेतकरी मित्र, मागील काही वर्षात डाळिंब शेतीत झपाट्याने वाढ झालेली आहे। कोणत्याही डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही विचारलं की डाळिंबीतील सर्वात मोठं आव्हान कोणतं, तर तो शेतकरी एका सुरात म्हणतो की सर, डाळिंबीचं सेटिंग। त्यात जर त्या शेतकऱ्यानं मृगभार किंवा हस्तभार धरला असेल तर विचारायलाच नको। या भारात तर शेतकरी प्रचंड द्विधामनस्थितीत असतात। डाळिंबीचं फूल निघणे व ते सेटिंग होणं एवढं अवघड का आहे यावर कोणारे उत्तर हे गोंधळात टाकणारं असतं, तर व ते एक तात्पुरत्या स्वरूपात सुचवण्यात आलेलं असतं। आजकालच्या शेतकऱ्यांना ताबडतोब उपाय हवा असतो। मला नेमकं हेच कळत नाही की शेतकऱ्यांना एखादी समस्या का आली आणि ते येण्यामागचं कारण काय हेच समजत नाही। ते कारण शोधण्याचा प्रयत्नही ते शेतकरी करत नाही। एखाद्या समस्येचे योग्य कारण शोधणं म्हणजे त्या समस्येवर 100% विजय मिळवणं बरोबर असतं। तर प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की एखाद्या वनस्पतीला फुले केव्हा व काय येतात। तर जेव्हा वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाचा साठा तयार होतो तेव्हा ती वनस्पती तो अतिरिक्त अन्नाचा साठा फुलांच्या रूपानं बाहेर काढते व त्याचे रूपांतर फळात होऊन नंतर बियांच्या रूपानं त्यांच्या पुढच्या पिढीचा प्रसार केला जात असतो आणि हे एक नैसर्गिकरित्या घडत असतं। तर यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की झाडात फुले निघण्यापूर्वी भरपूर अन्नसाठा होणे गरजेचं असतं व तो विश्रांती काळातच होत असतो। तर मित्रांनो, विश्रांती काळावर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्यावरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा। तर डाळिंबीचं विश्रांती काळातील व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं आणि या विश्रांती काळातील व्यवस्थापनावरच आपलं डाळिंबीची काळी किंवा पीक हे सर्व अवलंबून असतं। तर मित्र हो, डाळिंबीला 3 प्रकारची फुलं येत असतात। याचीच बहुतांश शेतकऱ्यांना माहितीच नसते। तर आज डाळिंबीच्या 3 प्रकारच्या कळीविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो। तर पहिले फुल असतं ते एक नर फुल असतं, ते घंटीसारख्या आकाराचं असतं आणि ते लवकरच गळून जातं। तर दुसरं एक फळ असतं, ते काहीसं नरासारखं असतं आणि काहीसं मादीसारखं असतं व मध्यभागी ते थोडंसं वाकडं जलमलेलं असतं आणि ते जास्त काळ टिकत नाही। टिकलं तर ते फळ जास्त फुगत नाही, वेडं वाकडं प्रकारचं ते फळ फुगतं। आणि ते तिसरं फुल असतं ते आपण मादी कळी अशी त्याला म्हणतो, मादी फुल। तर प्रत्यक्षात मात्र ते एक द्विलिंगी फुल असतं। तर द्विलिंगी का? तर या तिन्हीपैकी नर गळून पट जातात, इतर दोन्ही फळात रूपांतर होतं, परंतु जे मधलं फुल असतं ते वेडवाकडं ते गळून जातं। तर डाळिंब सेटिंग होत असताना परागीभवनाला अतिशय महत्त्व आहे। तर परागीभवन हे 2 प्रकारचं असतं, एक स्वपरागीभवन व एक परपरागीभवन। परंतु परागीभवन सेटिंगसाठी अतिशय महत्त्वाचं असतं। यात सगळ्यात मोलाचा वाटासुद्धा मधमाशांचा असतो। कोणत्याही वनस्पतीमध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असताना मधमाशांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो। तर मधमाशा फुलांकडे कशा प्रकारे आकर्षित होतात याविषयी थोडी माहिती सांगतो। तर फुलामधून एक नैसर्गिक प्रकारचा गंध हवेत सुटत असतो आणि ते एक नैसर्गिक आहे आणि त्या हवेच्या गंधाकडं ते मधमाशा आकर्षित होतात व त्यांच्याकडून परागीभवन घडून येत असतं।
तर अलीकडच्या काळात काय झालेलं आहे की विश्रांती काळामध्ये झाडाला व्यवस्थित प्रकारचं अन्न घटक अन्नद्रव्य न दिल्यानं झाडामध्ये अन्न घटकाचा साठा अतिशय कमी प्रमाणात असतो आणि त्यामुळं ते कळी निघत असताना त्या कळीमध्ये भरपूर प्रमाणात स्ट्रोक म्हणजे एकदम जबरदस्त अशी कळी बाहेर निघत नाही, त्यामुळे त्या कळीमधून तो जो नैसर्गिक गंध असतो तो कमी प्रमाणात निघतो, त्यामुळे मधमाशा कमी प्रमाणात आकर्षित होतात. तसेच दुसरं एक महत्त्वाचं कारण की आपण कळीचं सेटिंग झालं कळी निघाल्यानंतर जे कीटकनाशक फवारतो त्यामुळे सुद्धा तो गंध विरघळला जातो हवेत आणि हवेत विरघळल्यामुळं मधमाशी कमी प्रमाणात आकर्षित होते व त्या बागेत सेटिंग कमी प्रमाणात होतं. तर हे सगळी महत्त्वाची कारणं डाळिंब सेटिंगवरती आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो, धन्यवाद.